आप है। तीन ओवर, तीन षटकांचा सामना आहे। पहिला षटक घेऊन गोलंदाज एसआर एंटरप्राइजेस। पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा। मीन मीन बॉलरचं नाव सांग ना, आसिफ। पहिला षटक घेऊन आला आसिफ, तर सामोर जातोय फई। पाचच्या सामन्यात एक आगवेग चित्र पाहायला मिळालंय। इकडे मात्र अप्रतिम गोलंदाजी, सर्व बुंद्यात टाकण्याचा प्रयत्न होतो, मिडल आणि लेग स्टिकवर ठेवण्याचा प्रयत्न। पहिली धाव मात्र आरामात घेतली, आणि जसं मी नेहमी म्हणतो, मॉडर्न शिरगाव कशासाठी ओळखलं जातं, तर मॉडर्न शिरगाव रनिंग बिटवीन द विकेट साठी ओळखलं जातं। संपूर्ण पालघर जिल्ह्यात मॉडर्न शिरगाव सारखी रनिंग बिटवीन द विकेट खूप कमी खेळाडूंकडे पाहायला मिळते। त्याच्यामध्ये तुषार घरत यांना अपवाद सोडा। पुढचा चेंडू, चांगला चेंडू, सर पायावर आदवतोय, पायची चपील मात्र उचलून धरलं जात आहे। सिंगल्स मात्र मिळेल लेग बाईच्या रूपानं। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 3। यानंतर होणारा पुढचा सामना साबे मोटर्स चिंचणी विरुद्ध अपोलो शेवी 26 विरार और सावली मुरबे। टॉस के लिए आना है प्लीज, सावली मुरबे एंड शेवी 26 प्लीज कम फॉर द टॉस इमिजिएटली। इथे मात्र सर बुंद्यात टाकलेला चेंडू, याही मात्र लॉंग रीजन मध्ये खेळून काढलाय। चेतन जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत एक धाव। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता बंद फलकावर येते 5। मला वाटतं दर रविवारी याच मैदानावर पावसाळ्यामध्ये रबर बॉल क्रिकेटनी नेहमी मॉडर्न शिरगाव संघ वेगवेगळे सामने घरीच खेळतो, त्यांचे वेगवेगळे संघ इकडे येऊन रोज रविवारी इकडे सामने खेळतात, त्यामुळे एक मोठा अनुभवही असेल। इकडे मात्र चेंडू आणि फळीमध्ये कोणताही संपर्क झालाय की नाही ते बघावं लागणार आहे। काय झालंय, चेंडू मात्र अडला जाईल, जोपर्यंत फाईन लेगचा खेळाडू येऊन चेंडू अडवेल तोपर्यंत या दोन धावा। बॅटची आतील कडा लागून चेंडू जातोय। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत 7। मॉडर्न शिरगावचे मोठे पाठीराखे आज आपल्या या मैदानावर पाहायला मिळतात। मॉडर्न शिरगावच्याच मैदानावर मॉडर्न ट्रॉफी 2018 असं या स्पर्धेचं नामकरण। चेंडू फळीवर येत नाहीये आणि इकडे मात्र एक धाव मिळेल। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत जवळजवळ 8। पाहूया, तीन षटकांचा सामना आहे, तीन षटकामध्ये कमीत कमी तुम्हाला 30 धावा बनवायचे आहेत। शेवी 26 संघाचा कर्णधार इकडे आलेला आणि सावली मुरबे, चला सावली मुरबे या पिंट्या भाई अमित कोणीतरी या लवकर, चला या। इकडे मात्र चेंडू आणि फई मध्ये संपर्क नाही, डॉट बॉल, षटक संपत आहे। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 8 धावा। डीजे एसआर, चला तुषार भाऊ घाई करा। तर गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज बदलला जातोय, नवीन गोलंदाज मात्र येतोय समीर। पया समीर काय करतोय एकंदरीत, आज मात्र चिंतेचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल अजिंक्य मराठाकडे। आज खूप चर्चा होतील, जागोजागी चर्चा होईल, काय चुका झाल्या। 70 धावा 3 षटकात बनवल्या होत्या, 71 धावांचं भलं मोठं आव्हान होतं, मात्र करण सारखं नावाचं एक वादळ आलं आणि संपूर्ण चित्र पालटून टाकलं। समीर इकडे मात्र मोठा फटका, चेंडू सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतोय, सर डीजे वर षटकार। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत फलकावर लागते ती जवळजवळ 14 धावा। पहिल्या षटकात पूर्णपणे शांत असलेला फईन मात्र दुसऱ्या षटकात थोडस उग्र रूप धारण करेल का, हा सध्या प्रश्न आहे।
या प्रश्नाचं उत्तर नक्की शोधावं लागणार आहे. आपण पाहतात मॉडर्न ट्रॉफी 2018 ज्याचं थेट प्रक्षेपण TennisCricket.in च्या माध्यमातून केलं जात आहे. बोल यू मिस मी आय डेफिनेटली हिट यू. शेवी 26 ने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय त्याने आपला निर्णय तयार ठेवायचा. तर पाचच्या सामन्यातील सामनावीर पुरस्काराने ज्यांना पुरस्कृत केलं होतं तोच जेली शेख आता मात्र मैदानाच्या आत जातोय. जेली शेख यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांचे परममित्र ज्यांना आम्ही जय विरूची जोडी म्हणतो प्रणय घरत इकडे बसलेले आहेत आणि त्यांना खूप सपोर्ट करतात. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आमंत्रित केलेलं आहे सावली मुरबे. आपण फलंदाजीसाठी तयार राहायचं. सावली मुरबे विरुद्ध शेवी 26 हा पुढचा सामना यानंतर होईल दुसऱ्या फेरीचा पुढचा सामना. तर जाऊया मैदानाकडे. मैदानावर खूप हलचल आहे कारण ज्या पद्धतीचा थोडासा गोंधळ उडाला पहिला गडी बात होते 14 या धावसंख्येवर. तर पुन्हा एकदा समीर सामोर जाईल फलंदाज जेली शेख. आल्या आल्याच मोठ्या फटका घेण्याच्या प्रयत्नात होते. चेंडू मात्र एवढा चांगला फेवर आला नाही. पहिली धाव मात्र आरामात आणि पाहता पाहता दोन धावा मात्र पूर्ण केल्यात. जर तुम्ही कधी पुण्यामध्ये कॉमेंट्रीमध्ये कॉमेंट्री करायला गेलात किंवा पुण्यामध्ये जर तुम्ही कधी कॉमेंट्री ऐकली तर तिकडे असं म्हटलं जातं की दिवसा ढव्या केलेली धावेची चोरी असं नेहमी म्हटलं जातं. वेगवेगळ्या डिस्क्रिप्शन असतं. प्रत्येक कॉमेंटेटर वेगवेगळ्या पद्धतीने बोलतो परंतु तिथे मात्र अशा चोरट्या धावेला दिवसा ढव्या केलेली धावेची चोरी असं म्हटलं जातं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आतापर्यंत फलकावर येते 16 धावा 60 ऑन बोर्ड षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या. जेली शेख मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात आहे. चेंडू खूप 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 उंचावर आहे. कॅच घेणं एवढं इझी नसेल. दोन धावा मात्र मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर 18 धावा. जेली शेख आल्यानंतर मात्र थोडं धावसंख्येला उभारणी देण्याचा प्रयत्न होतोय. 4 धावा आतापर्यंत 5 2 चेंडूवर आल्यात. चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. पहिल्या षटकात जवळजवळ 8 आणि या षटकात अजूनपर्यंत जवळजवळ 10 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नात इकडे मात्र पहिली धाव पूर्ण होईल. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जातोय. सिंगल्स वर मात्र इकडे सध्या संतुष्ट. धावसंख्येचा विचार केला तर 19 ऑन बोर्ड. शाहरुख आज आपल्याला कॅमेरामन म्हणून लाभलेत. खूप त्यांचं कौतुक करावं लागेल. बेस्ट कॅमेरामन अवॉर्ड शिरवणीमध्ये त्यांना मिळालाय. TennisCricket.in साठी कॅमेरामनचं काम नेहमीच करतात आणि एक खूप उत्कृष्ट दर्जाचं चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळतं लाईव्ह जे करतायत. आणि त्यांच्याबरोबर आज ऋषी जे आपल्याला डिजिटल स्कोरर म्हणून मिळालेत. मात्र चांगला चेंडू तेवढा चांगला फटका. चेंडू मात्र जोपर्यंत कव्हर्सच्या क्षेत्रात जाईल एक धाव मात्र हातात. पहा चेंडू कसा हातात आला. जसा चेंडू हाताला चिकटला गेला असं वाटला आणि तेवढंच चांगली फेकी. गुड पिकअप अँड थ्रो. धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा. पहिल्या सामन्यात धावांचा पाऊस पडणारा मॉडर्न शिरगाव संघ मात्र पुढच्या सामन्यात धावांचा पाऊस पडण्यामध्ये असमर्थ ठरेल का हाही सध्या प्रश्न आहे. आणि शेवटच्या 6 चेंडूत किती धावा जमवल्या जातील. चला तुषार चा 11-11 खेळाडू जवळ येऊ नका. तुषार चला घाई करा मित्रांनो. वेळेचं बंधन आहे. हा दुसराच क्वार्टर फायनलचा सामना आहे. अजूनही जवळजवळ 2 क्वार्टर फायनलचे सामने बाकी आहेत. त्यानंतर 2 सेमीफायनल आणि 1 फायनल. जवळजवळ 5 सामने याच्यानंतर येणे बाकी आहेत. 5 ते 6 सामने. प्लीज घाई करा. चला मैदानाकडे जाऊया. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज येतोय तो जितेश और बंड्या. चांगला गोलंदाज आहे बंड्या. पाहूया आज 6 चेंडू कशा पद्धतीने टाकतोय. SR एंटरप्राइजेस आणि खूप चांगला संघ. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू फेवर येत नाही. निर्धाव चेंडू जातोय. मॉडर्न शिरगाव संघ मात्र अडचणीत आहे पूर्णपणे अडचणीत. तर आपल्यालाही 16-17-18 ऑगस्टला एक मोठी स्पर्धा निर्धार चषक 2018 रबर बॉल क्रिकेट टूर्नामेंट पाहायला मिळणार आहे. आलेवाडीच्या मैदानावर जिचं पहिलं प्राईज 50,000 असेल दुसरं प्राईज 25
इकडे मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू, पाहूया काय होतंय. एक धाव तर पूर्ण केली, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न केलाय, तिसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय का नाही, दोन धावेवर समाधान. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचतोय ती जवळजवळ 22. तर पाहूया सामना एक रंगतदार स्थितीत आढळतोय. धावून पोहोचते ती 28 धावा. एक महत्वाची सूचना आहे, ती सूचना प्रत्येक संघाने ऐकून घ्यायची आहे. निर्धार चषकाच्या आयोजकांचा आताच मला फोन आला होता की निर्धार चषकामध्ये अजून जास्त संघाने एंट्री केली नाही आहे. जर जास्त संघ जर एंट्री जर झाली नाही तर तो पॅनल पालघर डानू तालुका न ठेवता ओपन खेळण्यात येईल याची दक्षता घ्या. त्यामुळे जास्तीत जास्त संघाने लवकरात लवकर आपली एंट्री कन्फर्म करा. इकडे मात्र मोठा फटका, मात्र अपूर्ण फटका आहे आणि चेंडू सीमा पार चौकार. धन्यवाद. धावसंख्या फलकार आहे ती 32. चार चेंडू आतापर्यंत झालेत आणि दोन चेंडू अजूनही बाकी आहेत. घरच्या मैदानावर काय करता येईल बघावं लागणार आहे. घरच्या मैदानावर खेळत आहेत आणि घरच्या मैदानावर मोठं दडपण आहे सध्या तरी. 32 धावा. आपण मोठमोठे संघ घरी परतताना पाहिलेत आणि या आधीच्या सामन्यात धावांचा पाऊस पडताना पाहिला आहे, त्यामुळे या मैदानावर अजून किती धावांचा पाऊस पडेल हे बघायचं आहे. पुढचा चेंडू इकडे मात्र खराब चेंडू, पुरेपूर फायदा, चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या फलकार लागलाय ती जवळजवळ 36 धावा, 36 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू 36. इज अ टार्गेट. 37 धावांचं फक्त एक छोटे खाणी आव्हान आहे. चला तर आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो श्री समर्थ कृपा केबल नेटवर्कचे सर्वे सर्व प्रोप्रायटर संजय चौधरी यांना, ज्यांच्या मार्फत आम्हाला इकडे इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात आली, त्यांचंही आम्ही खूप सारा आभार मानतो. आणि त्यांचे टेक्निशियन दीपक आणि रुपेश यांनी सकाळी येऊन जी आम्हाला कनेक्टिव्हिटी करून दिली त्याबद्दलही त्यांचा आभार असेल. त्यानंतर TennisCricket.in चे सर्व धन्यवाद डीजे. आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय. पुढची स्पर्धा जी आपल्याला 4 आणि 5 तारखेला पाहायला मिळणार आहे पालघर येथे, आणि या पालघर येथे स्पर्धेत 25,000 आणि 15,000 बक्षीस आहे. शनिवार रविवारी स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण आपण यूट्यूबवर पाहणार आहोत TennisCricket.inच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेत अजूनही 4 ते 5 संघांची एंट्री बाकी आहे. जर कोणत्याही संघाला तिकडे एंट्री करायची असेल तर त्यांनी लवकरात लवकर विशाल खोत यांच्याशी संपर्क साधा. त्यानंतर 16, 17, 18 होणाऱ्या रबर बॉल क्रिकेट टूर्नामेंट जी आलेवाडीच्या मैदानावर खेळला जाईल, तिकडे पालघर डहाणू तालुका 24 संघांना सहभाग घेता येणार आहे. जर 24 संघ पालघर डहाणू तालुकाचे झाले नाहीत तर तिकडे मात्र ओपन टूर्नामेंट करण्यात येईल. आयोजकांकडून तशी ताकीद देण्यात आलेली आहे. त्यानंतर कोणाचीही हयगय ऐकली जाणार नाही. जर 24 संघ झाले नाहीत पालघर डहाणू तालुका तर ओपनचा पॅनल खेळण्यात येईल. त्यानंतर कोणाचंही ऐकलं जाणार नाही. प्लीज
कारण ओरड आहे मागे आपण सकाळी जी ओरड ऐकली की पालघट आंदोलक किंवा प्लेन संघ आपल्याला पाहायला मिळत नाही तर ती ओरड तुमची नंतर ऐकली जाणार नाही जर 24 संघ झाले नाही तर त्याची दक्षता घ्या. चला सलामीची जोडी मैदानात पाठवा. चला 37 इज अ टार्गेट. शाहरुख भाई थोडं लक्ष द्या, तिकडे जे लहान पोरं आहेत त्यांना थोडं लक्ष द्या की तिकडे स्लाइड करतायत ते, कारण तिकडे जर एखादा दुखापत होऊ शकते त्यांना मध्ये घ्या आणि त्यांना साईडला करा प्लीज, ते जवळ बसले त्यांना घ्या जवळ. 37 इज अ टार्गेट. सलामीची जोडी तुषार आणि चेतन. फायटर रोहित यांचा आज बर्थडे आहे आणि त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. संध्याकाळी प्रत्येकाला पार्टी देण्यात येणार आहे, आपण पार्टीसाठी हजर राहायचं आहे. ठिकाण आहे उमरोई येथे तुम्हाला पार्टी देण्यात येईल, साईग्राम विकास मंडळाच्या मैदानावर आपण तिकडे हजर राहा. चला मैदानाकडे जाऊया. 37 इज अ टार्गेट. 37 धावांचा मुसुद्दी हा पहिला गोलंदाज येतोय ज्यांनी अप्रतिम गोलंदाजी पालघर येथे केलंय आणि तोच गोलंदाज त्याच्यासमोर मात्र डोक्याने हुशार असा आमचा तुषार. पहिला तुषार काय करेल आज. 37 एक छोटे काही आव्हान आहे. तर चेतन तुषार आणि चेतन ही सलामीची जोडी. तर पहिला षटक खूप महत्वाचा असणार आहे. लोअर फुल टॉच चेंडू मात्र तेवढा मोठा फायदा उचलता आला नाही. पहिल्या चेंडूवर पहिली धाव तुषारला मिळते. ज्युसीफुल टॉस म्हणाला काय हरकत नाही, चेंडू थोडासा खाली येणारा होता. पहिल्या चेंडूवर पहिली धाव. 37 इज अ टार्गेट. मोठं आव्हान नाही आहे, परंतु क्रिकेटमध्ये छोटे छोटे आव्हान कधी मोठे होतात याचा विचार केला जात नाही आणि कधी मोठी मोठी आव्हानं कधी छोटी होतात हे सांगणं थोडं कठीण आहे. कारण पाठच्या सामन्यात तुम्ही 71 धावांचं आव्हान पाठला कहताना पाहिलंय. अप्रतिम गोलंदाजी, तेवढाच चांगला फटका. जोपर्यंत अमीर चेंडू उभापर्यंत येईल तोपर्यंत 2 धावा या पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट अमीर. आज तुम्ही पाहू शकता त्यांनी अरब प्रीमियर लीग मधील सुपर फॅशन श्रीलंकाची टी शर्ट परिधान केलंय. वानू अरब प्रीमियर लीगची, वानू अरब प्रीमियर लीग झाली होती जवळजवळ ऑक्टोबर मध्ये आणि त्याचं थेट प्रक्षेपण TennisCricket.in नीच केलं होतं. इकडे मात्र अप्रतिम गोलंदाज जे बॅक ऑफ द लेन ठेवला जातोय, चेंडू उसळी घेणारा आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय. थोडासा चेंडू हातातून निसटतोय परंतु एक कोणतीही धाव नाही. 37 धावांचं आव्हान आहे म्हणजे 37 धाव बनवताना तुम्हाला 12 सरासरी गाठावी लागणार आहे. पाठच्या 3 चेंडूवर 3 धावा आलेत. चांगला गोलंदाज आहे. या गोलंदाजांनी तिकडे खूप सारं प्रभावित केलं होतं. पहिला रबर बॉल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये पालघर चषक. खरोखर आम्ही पालघर चषकाच्या सर्व आयोजकांनी खूप धन्यवाद देऊ इच्छितोय. इकडे मात्र फुलटॉस चेंडू बराच काय वेळ आहे. निहाल नाही चुकी करणार, गडी बात आउट.